या स्पीड न्यूज चे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार सोमवारी शहर परिसरात 5 कोरोनाबाधितांची भर पडली. यामुळे आजवरची एकूण रुग्णसंख्या 29,209 इतकी झाली आहे. मृतांचा समावेश नसल्यानं दिलासा मिळाला. असं असलं तरी आजवरची कोरोनाबाधितांची संख्या 1,443 इतकी झाली आहे. सोमवारी एकूण 435 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 430 अहवाल हे निगेटिव्ह तर 5 अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले. 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आजपर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 27,728 इतकी झाली आहे. कोणतेही अहवाल प्रलंबित नसून सध्या 38 रुग्ण हे विविध रुग्णालयातून उपचार घेत आहेत. टिळक चौक इथं गणेशमूर्ती विक्री आणि पूजा साहित्य विक्री करण्यासाठी मंडप व्यापारी असोसिएशननं निवेदनाद्वारे परवानगी मागितली होती. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजदार चावडी पोलीस ठाणे आणि शहर वाहतूक पोलीस निरीक्षक यांना अभिप्रायासाठी पत्र दिल्यानंतर वाहतुकीचा मार्ग अरुंद असल्यानं आणि कोरोना प्रादुर्भावाच्या नियमांचं उल्लंघन होईल यासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. या संदर्भात लोकमान्य टिळक चौक हलवाई गल्ली वेलफेअर असोसिएशनची आयुक्तांच्या दालनात सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी बैठक घेतली होती. याबाबत अधिक माहिती सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी दिली. नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात विशेषतः वरच्या पट्ट्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळं नगर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढल्यानं तसंच माढा तालुक्यासह विविध भागात झालेल्या पावसामुळं सीना नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला पूर आल्यानं नदीवरील 7 ते 8 बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी पाकणी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ औराद राजूर सिंदखेड बंदलगी अक्कलकोट तालुक्यातील कोरसेगाव कल्लकर्जाळ या बंधाऱ्यांचा यात समावेश आहे. दरम्यान गेल्या वर्षीही सीना नदीला पूर येऊन नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं होतं. यंदाच्या वर्षीही दमदार पावसामुळं सीना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलंय. अशीच स्थिती राहिल्यास सीना नदीकाठावरच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी धास्तावला असून उडीद मूग मका या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षक दिनानिमित्त जागतिक पर्यावरण परिषदेच्या वतीनं पर्यावरण शिक्षकांमध्ये शिक्षकांची भूमिका या विषयावर राष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आलं होतं. या वेबिनारमध्ये आग्रा हिमाचल प्रदेश छत्तीसगड राजस्थान दार्जिलिंग उत्तर प्रदेश दिल्ली अशा विविध भागातून मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा शुभारंभ पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा पद्मश्री श्यामसुंदर पालिवाल आणि शिवावरण शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आलं. यामध्ये डॉक्टर यशपाल शर्मा डॉक्टर श्रीकांत कुलश्रेष्ठ डॉक्टर राजन लाल अमुजुरी विश्वनाथ विश्वनाथ पाणीग्रही डॉक्टर श्रीकांत मेरगू आणि अनमोल शर्मा यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या वेबिनारचं नेतृत्व जागतिक पर्यावरण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक गणेश चन्ना यांनी केलं. केगाव परिसरातील पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये पावसामुळं निसर्ग बहरून आलाय. या ठिकाणी अनेक पशुपक्षी आनंदानं संसार करत आहेत. याच परिसरात मोर पिसारा फुलवून नाचत असल्याचं विलोभनीय दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलंय पोलीस कॉन्स्टेबल अकबर शेख यांनी. तुळशीदास नगर बाळे येथील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विविध शाखांमधील शिक्षकांचा गौरव करण्यात आला. प्रारंभी जरा चंडक प्रशालेचे मुख्याध्यापक मोहन घोडके यांनी प्रास्ताविक केलं. याप्रसंगी शिक्षक निवृत्ती दळवी यांनी सत्कारादाखल आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला इंदिरा प्रशालेच्या मुख्याध्यापिका तेजस्विनी चराटे राजीव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी आतकरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शहाजी भोसले यांनी तर आभार पर्यवेक्षक उदय जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम व्ही कुंभार एम एच मोरे पी एन वाघमारे यांचं सहकार्य लाभलं. कामगार नेते कुमार करजगी यांनी या संदर्भात इन सोलापूर न्यूजशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जुनी मिलच्या जागेसंदर्भात आपण 35 वर्षे संघर्ष केला आणि कामगारांना त्यांची हक्काची जागा मिळवून दिली, पण काही राजकीय लोकांनी विनाकारण दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर चुकीचे आरोप केले. 150 जणांना त्यांचे प्लॉट दिलेले आहेत. ज्या लोकांचे प्लॉट्स राहिले आहेत त्यांनी ते ताबडतोब ताब्यात घ्यावेत. मला या जागेत अथवा या पैशात कसलाही इंटरेस्ट नाही असं स्पष्ट करताना, आपण ही जागा गोरगरीब कामगारांच्या मुलांच्या विकासासाठी दान करणार आहोत असं कुमार करजगी यांनी यावेळी सांगितलं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप ओबीसी सेल आणि धनगर समाज बांधवांच्या वतीनं 4 हुतात्मा पुतळा चौक येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. येणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीपूर्वी 4 हुतात्मा पुतळा चौक येथील पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात यावं अशी भावना भाजप ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष राम वाक्से यांनी व्यक्त केली. जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठेतील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. त्यानंतर शाळेतील प्रत्येक शिक्षकाला मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं. या प्रसंगी मनुश्री प्रशांत राणे हिनं एक पात्री नाटक सादर केलं. अंकिता पांडे हिनं इंग्रजीतून तर आनंदी कळबंडे हिनं मराठीतून, साई समिता जवळकर हिनं हिंदीतून मनोगत व्यक्त केलं. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव.